प्रवचनांचा सन्मान भ्रष्टाचाराचा कर्दन का। नमस्कार, मी प्रियंका दक्ष, पोलीस न्यूज MH15 आजच्या बातमी प्रसारणात आपलं स्वागत करते। टाकूयात नजर आजच्या घडामोडींवर। आता एक बातमी हाती येते, नशात कॉलेज रोड परिसरात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। ही हत्या की आत्महत्या याबाबत अजूनही संभ्रम आहे। नाशकात पुन्हा एकीनं गमावला आपला जीव। नाशकातील उच्चभ्रू कॉलेज रोड परिसरातील घटना। ही हत्या की आत्महत्या हा पोलिसांमध्ये अद्यापही संभ्रम। नाशकात नेमकं हे चाललंय काय, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। नाशकात पुन्हा एकीनं गमावला आपला जीव। नाशकातील उच्चभ्रू कॉलेज रोड परिसरातील घटना। ही हत्या की आत्महत्या हा पोलिसांमध्ये अद्यापही संभ्रम। नाशकात नेमकं हे चाललंय काय, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। याबाबत आमचे क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे घटनास्थळावरून अधिक माहिती देत आहेत। प्रकाश, काय सांगाल, काय घटना नेमकी घडलीये? आता मी ते पंचम हॉटेल शेजारी सत्यम टॉवर मध्ये आहे। रात्री अशी घटना झालेली आहे की पायल जयेश दामोदर म्हणून, ती साडीच्या दुकानात काम होते आणि तिचं लग्न झालेलं आहे। तिचा नवरा देखील या सत्यम टॉवर मध्ये वॉचमॅन म्हणून होता। तर रात्री ही धक्कादायक प्रकार असा घडलेला आहे की पोलिसांच्या सूत्रानुसार की तिची आत्महत्या आहे आणि नवरा आता अद्यापही फरार आहे। आता माझ्या बरोबर इथं आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे किशोर मोरे म्हणून, ते आहे। त्यांच्याकडून त्या बातमीच्या निगडीत असं लक्ष देत आहे की ती आत्महत्या आहे, पण अजून पोलीस त्याचा तपास घेत आहे। सध्या तिचा नवरा फरार आहे। नक्कीच, पुढील काय तपास होतो त्याची माहिती आपण प्रेक्षकांना दाखवूया। धन्यवाद प्रकाश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। पोलीस आता अधिक तपास करत असल्यानं आता शेवटी निष्कर्ष नेमका खून की आत्महत्या यावर काय निघणार हे लवकरच दिसेल। क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।